नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहित आशवण, आपलं सर्वांचं स्वागत आहे वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. आपला शेवटचा व्हिडिओ वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील, ती कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे यांची. आज त्याचा आपण दुसरा भाग जो आहे तो ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते शेअर करायला विसरू नका, लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जर आपल्याकडनं काही चुका असतील, म्हणजे माझ्याकडनं, तर त्या कमेंटमधून मला कळवू शकता. धन्यवाद. आणि सावरड्याचा तो छोटासा ओढा आज दऱ्याच्या दिमाखाने वारणा नदीकडे निघाला होता. तसेच ज्या वगळांना भिकारी दरिद्री म्हणून बेडक्याही शिव्या देत असत, ती वगळे आज नागासारखी डुलत होती. त्यांना उतार मिळणे कठीण झाले होते. साऱ्या शिवारावर पावसाच्या झडीचा मारा सुरू होता आणि त्यात गावापासून मैल दीड मैल अंतरावर नारूपाटलाचे एक जुने मोडकळीला आलेले घर सापडले होते. ते घर केव्हा दगा दे याचा नेम नसल्यामुळे यावर्षी त्यात कुणाचीही वस्ती नव्हती. त्या घरावर वारा जोराजोराने आदळत होता, त्यामुळे ते घर कापरे भरल्याप्रमाणे थरथरत होत. वारा त्या घरावर आदळून आपटून घुमत पुढे जात होता, त्यामुळे एखाद्या वनात एखादे भालू दात आवळून भेसूर विवळत असल्याचा भास होत होता. आणि त्या घरासमोरच ते उंच नारळाचे झाड तर आज अंगात आल्याप्रमाणे करीत होत. जसा जसा वारा येत होता तसे ते झाड लवत होते, वाकत होते, पुन्हा नीट होत होते, पुन्हा त्याला हिसका बसत होता, परत ते गिरकी घेत होते, तर कधी ते वळवटे घेत होते. त्यामुळे ते लांब लांब छिपऱ्या सोडून तांडव नृत्य करीत आहे असा देखावा दिसत होता. पाहणाऱ्याला त्याची भीतीच वाटावी असा तो देखावा होता, पण वारा त्याला भीत नव्हता. त्याने त्याला घाम आणला होता. त्या झाडाच्या शेजारी असलेल्या त्या घरात चार शेतकरी बसून पाऊस उघडण्याची वाट पाहत होते. त्या चौघांपैकी हिंदूराव हा सर्वात देखणा होता, सडपातळ पिळदार शरीराचा, भर जवानीत आलेला तरुण होता. डोकीला मलमलचे पागोटे, अंगात साधा सदरा, पहलवानी धरतीचे पिवळे पंजी असा त्याचा पोशाख होता. शिवाय त्याने आपल्या गळ्यात काडतुसांची माळ घातली होती व खांद्यावर बंदूक लटकावली होती. तो दाराच्या शेजारी बसला होता आणि मधून मधून बाहेर डोकावून पाहत होता. त्याच्या पुढच्या भिंतीला टेकून मल्हारी बसला होता. त्याने आपली बंदूक आपल्या मांडीवर घेतली होती व आपले दोन्ही पाय पुढे सरकवले. कितीतरी वेळ तो आपल्या बटव्यात हात घालून व डोळे झाकून काहीतरी शोधत होता. त्याच्या डाव्या बाजूला गणू व शिवा ओले पांजरान पेटवून जाळ करण्याची खटपट करीत होते. गणू आपल्या लांब पल्लेदार मिशा दोन्ही हातांनी आवरून फुंकत होता व शिवा विडीपाठी विडी पेटून अंगात शिरलेली थंडी घालवण्याचा खटापिटा करत होता. ते चौघेही एकाच विचारात दंग होते. कोणी कोणाशी बोलत नव्हतं, ते फारच दमून आलेले होते, कारण आदल्याच दिवशी इंग्रज सरकारच्या सैनिकांनी एकाएकी त्यांना वेढा दिला होता. त्यावेळी गोळीचे उत्तर गोळीने देत व माणूस न गमावत यशस्वी माघार घेत त्यांना उभा कडा चढावा लागला होता. आणि शेवटी आपल्या लोकांच्या लहान लहान टोळ्या करून नदीकडे खाली जाऊन सावरड्यात जायचे ठरवून त्यांनी शत्रूला चुकवले होते. ताराळ्याच्या चकमकीत पांगापांग झालेले सर्व बंडवाले हळूहळू सावरडे गावात जमणार होते. आणि त्याप्रमाणे सावरड्यात येऊन दाखल होणाऱ्या बंडखोरांच्या अनेक टोळ्यांपैकी हिंदूराव, मल्हारी, गणू व शिवा यांची ही पहिली टोळी होती. ते चौघेही सावरड्यात जाण्याकरता पाऊस उघडण्याची वाट पाहत या घरात थांबले होते. यावेळी इंग्रजी राजवटीविरुद्ध सारा देश खवळून उठला होता आणि त्या राजवटीला गिळून टाकण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला होता. कोण देशभक्त, कोण देशद्रोही, कोण दरोडेखोर, कोण बंडखोर हे काहीच कळत नव्हते. आणि वारा सुटला आहे, उपनन घ्या ही म्हण सर्वमुखी प्रचलित झाली होती. आपले पुढील व्हिडिओ किंवा पुढील भाग पाहायचे असतील तर स्क्रीनवर जो बेल आयकॉन दिसतोय त्याला तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.